जिल्हा परिषदेच्या गटाचा कच्चा आराखडा आज सादर होणार. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांचा फेररचनेसहित प्रारूप कच्चा आराखडा आज बुधवारी राज्य आयोगाला सादर करण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 11 तर पंचायत समितीच्या 22 जागा वाढणार असल्याने नवीन वाढीव गट गणाविषयीची उत्सुकता कायम राहणार. मात्र सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत मंगळवारी सुनावणीत काहीही निर्णय न झाल्याने मुदतवाढ तसेच आरक्षणाविषयीची उत्कंठा वाढीस लागली आहे. जिल्हा परिषदेच्या जागा वाढविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यपालांनी अनुमती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने 5 फेब्रुवारी पर्यंत प्रारूप गट आणि गणरचना तयार करून पाठवण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या होत्या. मात्र वाढीव लोकसंख्या आणि जनगणनेचे प्रगणांचे ब्लॉक यांची माहिती गोळा करून तात्काळ रचना करणे अशक्य असल्याची बाब काही अधिकाऱ्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याने आयोगाने त्यास मुदत वाढ देत बुधवारी सकाळी 10:30 आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयात रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.